शिवसेनेनं ठरवलं तर राज्यात काहीही होऊ शकतं, महाराष्ट्रात नवी समीकरण होऊ शकतात। आता शिवसेनेनं निर्णय घ्यायचा आहे, सन्मानानं राजकारण करायचं की 5 वर्ष सतत अपमानित होऊन राजकारण करायचं। शरद पवार हे देशाचे नेते आहेत, त्यांच्यावरील प्रेमापोटी काही लोक ते मुख्यमंत्री म्हणून चर्चा करतायत, पण अशी कुठलीही चर्चा नसल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी सांगितलंय। पाहूया, एकत्रित जाऊन सरकार स्थापन करत असतील तर आम्ही विरोधात या नात्याने काम करण्याची आमची तयारी आहे। त्या ज्या पद्धतीने शिवसेना भूमिका घेत आहे, स्पष्ट भूमिका घेतल्यानंतर परिस्थिती या राज्यामध्ये वेगळी होऊ शकते। आता हे निर्णय शिवसेनेला घ्यायचा आहे, शिवसेनेने निर्णय घेतल्यानंतर महाराष्ट्रामध्ये नवीन राजकारण घडू शकतं याच्यात कुणाच्या मनात शंका नाही। पवारसाहेब मुख्यमंत्री म्हणून जी चर्चा सुरू आहे, आता आम्ही विरोधक या नात्याने काम करण्याची आमची तयारी आहे। सत्तेत जायचं की नाही जायचं हा निर्णय झालेलाच नाही आहे, मग मुख्यमंत्री कोण होईल, कुठल्या पक्षाचा होईल ही अजिबात कुठलीही चर्चा नाही। काही लोक पवारसाहेबांवरून प्रेम करतायत, त्यामुळे पवारसाहेबांचे नाम ते समोर आले। ज्या पद्धतीने शिवसेनेचे नेते संजय राऊत साहेब सांगताय की शिवतीर्थावर शिवसेनेचा मुख्यमंत्री शपथ घेईल, शिवसेनेने ठरवला तर काहीही या राज्यामध्ये होऊ शकते। आमचं म्हणणं एकच आहे, युतीला जनादेश मिळाल्यानंतर युतीने सरकार स्थापन केलं पाहिजे। या राज्यामध्ये आजच्या घडीला शिवसेनेची भूमिका ही महत्त्वाची आहे, शिवसेनेने निर्णय घेतला तर काहीही या राज्यामध्ये होऊ शकते। संजय राऊत साहेबांनी सांगितलेलं आहे की पवारसाहेब पदापेक्षा पुढे गेलेले आहे, पवारसाहेब देशाचे नेते आहे आणि निश्चित रूपाने पवारसाहेब हे देशाचे नेते आहे। ज्या प्रकारे शिवसेनेच्या नेत्यांनी आरोप लावलेला आहे की महाराष्ट्रामध्ये गुंडांचा वापर होते, गेली 5 वर्ष आम्ही बोलत राहिलो की या राज्यामध्ये भाजप गुंड टोळीला भाजपमध्ये कुठेतरी सामील करून घेत आहे।